मागच्या फिल्म मध्ये हे डिरेक्टर होते, या फिल्म मध्ये हे ऍक्टर आहेत, तर दोन्ही कनेक्शन एकत्रच आहे. अरे माझ्या भावना काय, मी स्वप्नच बघतोय आणि माझं स्वप्नपूर्ती ह्या माणसामुळे झालेली आहे. आणि आमचे मित्र प्रवीण तरडे असतील किंवा सगळे कलाकार मंडळी तंत्रज्ञ, ह्यांनी माझं स्वप्न साकार केलं आहे. सगळ्यांनी जान दिली आहे ह्या चित्रपटाला. हा सिनेमा आमच्या दोघांच्या नशिबात होता म्हणून तुम्हाला एवढी वर्ष. मागचे काही वर्षात आपण जे सिनेमे पाहतोय मराठीत, त्यात कम्प्लीट व्हिज्युअली तुम्हाला वेगळ्या जगात घेऊन जाणारा हा चित्रपट असेल. लोकांनी 10 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन्स वीक आहे, सर्वांना आपलं फर्स्ट लव्ह असेल, वेदर विथ गर्लफ्रेंड, वाईफ, मदर, फादर, ब्रदर, सिस्टर जी आहेत, ती आठवण ह्या फिल्ममधनं त्यांना दिसेल. ब्रिदेन उत्तराखंड, ब्रिदाव देवभूमी, पण या देवभूमीतली ही लव्ह स्टोरी ही अतिशय फ्रेश. हा गावात जगदीश तात्या काळन, वर्सोवा कोळीवाडा, मुंबई, महाराष्ट्र. Julie Chitale from LA. Hello, Chitale. Bakrwari yete ka tula? Really? Are Chitale. Eka agri mulasathi Ameriketle ekada Chitale navacha purina agri hona lucky na. Really? I just swear. What? Huh? Excuse me. Excuse me. You have to do this, Chakku. Please don't force. Oh, please. Doke aur par lika tu. Arz kiya hai. Evergreen kola barbar phirta hai American face. Zara rubber band bante ka? Nakat jata tujhe case. LOL. I'm a boy. तवा फ्राय प्रेमाची, रवा फ्राय लव्ह स्टोरी आहे. मी बोलताना सुद्धा माणूस गडबडू शकतो. सिनेमा करणं किती अवघड असेल बघा, पण हा सिनेमा आम्ही केला. एक कमालीची रोमॅन्टिक कॉमेडी आहे. आणि विशेष अशी गोष्ट या सिनेमाची की या सिनेमाचं शूटिंग उत्तराखंड मध्ये आम्ही केलं, कारण की दोन अत्यंत भिन्न स्वभावाची माणसं, एक कोळीवाड्यातला जगदीश तात्या काळन म्हणजे जग्गू नावाचा मुलगा, एका लॉस एंजेलिसच्या अमेरिकेतल्या मुलीला उत्तराखंडात भेटतो, जिचं आडनाव चितळे आहे पण खरं तर राहते ती लॉस एंजेलिस. अशी दोन पात्र तिकडे उत्तराखंडात भेटतात आणि मग काय होतं, ते प्रेमात पडतात नाही पडतात, काय गंमत होते, या सगळ्याबद्दल हा सिनेमा आहे. बेसिकली आपण कुठल्याही प्रवासाला जेव्हा जातो अशा लांबच्या, तेव्हा तुम्हाला वेगवेगळी माणसं भेटत असतात. त्या माणसांकडनं तुम्ही 4 गोष्टी शिकता, ती माणसं तुमच्याकडनं काहीतरी गोष्टी शिकतात, एक गिव्ह अँड टेक होते आणि या सगळ्याचा आपल्या उर्वरित आयुष्यावर काही ना काहीतरी परिणाम होतो. म्हणूनच बहुधा आपल्याला प्रत्येकाला नेहमी असं वाटत असतं की काम झाल्यानंतर थोडासा ब्रेक घ्यावा, कुठे कधी फिरून यावं. तर या सगळ्या गोष्टी, अशा अनेक गोष्टी सांगणारा हा सिनेमा आहे. या सिनेमात एक से एक कलाकार सुद्धा आहेत. ऋषिकेश जोशी, प्रवीण तरडे, रेणुका दफ्तरदार, समीर चौगुले ज्यांना तुम्ही हास्य जत्रामध्ये बघितलंय, रेणुका दफ्तरदार आहे. त्यानंतर अविनाश नारकर, सविता मालपेकर, समीर धर्माधिकारी, अंगद म्हैसकर, अभिज्ञा भावे, मनोज जोशी सर आहेत, उपेंद्र लिमय जे माझ्या वडिलांचा रोल करतायत, आपले बीबीसी फेम जयवंत वाडकर आहेत, तर अशी सगळी मंडळी आहेत. अजय अतुलचं अप्रतिम म्युझिक आहे. वेट नंतर आता या सिनेमाला अजय अतुलचं म्युझिक आपण ऐकणार आहोत. एक गाणं ऑलरेडी आउट झालंय, त्या गाण्याला लिटरली 24 तासाच्या आत 1 मिलियन व्ह्यूज त्या गाण्याने पार केले. टीझरला आमच्या उत्तम रिस्पॉन्स मिळतोय. सो असं सगळं आहे आणि बघूया आता काय रिस्पॉन्स मिळतोय. आम्ही सगळे उत्सुक एकमेकांना सांभाळून घेणं, आम्ही आणि वैद्यही म्हणून एकमेकांना सांभाळून घेणं आणि ती केमिस्ट्री मेंटेन ठेवणं हे खूप गरजेचं होतं या सिनेमासाठी. आणि जग्गू आणि जुलियट म्हणून जो प्रवास आहे जो तुम्ही सिनेमात पाहाल तो खूपच इंटरेस्टिंग आहे. त्यामुळे जग्गू आणि जुलियट म्हणून सुद्धा अमय वैदेला खूप काही मिळालं, अमय वैदेला सुद्धा एकत्र प्रवास करण्याची संधी मिळाली. त्यामुळे मी म्हटलं तसं आधीच्या मैत्रीचा आम्हाला या सिनेमाच्या शूटसाठी खूप उपयोग झाला आणि
एकमेकांना नव्याने ओळखण्याची संधी पडते. मला एकच सांगायचं वाटतं की हे दोघं जण लिटरली जग्गू आणि जुलियटचं कॅरेक्टर जगत होते, कारण थर्ड आयने बघणारा मी होतो आणि मी जे व्हिज्युअलाइज केलेलं ते तंतोतंत हे जगत होते. आणि मी तुम्हाला सांगतो लास्ट डेला हे दोघंही असे एकदम सुन्न झालेले की यार आम्हाला ते ही कॅरेक्टर परत करता येणार नाही. तर ॲक्टर म्हणून ते दोघांनी अक्षरशः म्हणजे काय म्हणतात मोर दॅन 100% दिलं या रोल करता. मला असं वाटतं सर हा सिनेमा आमच्या दोघांच्या नशिबात होता म्हणून तुम्हाला एवढी वर्ष सिरियस. आणि यांनी खरंच म्हणजे देवानी असं सांगितलं यांना मोठं होऊ देत थोडं वयाने. मला खात्री ऑलरेडी लोकांच्या मनात खूप उत्सुकता असणारी, खूप काळानंतर ही अशी भव्य दिव्य दिसणारी आपल्याच भारतातल्या उत्तराखंडात शूट झालेली सुंदर अशी फिल्म, म्युझिकल फिल्म ज्याचं संगीत अजय अतुलने दिलेलं आहे, मला खात्री आहे लोकांच्या मनात ऑलरेडी भरपूर उत्सुकता असणार आहे या सिनेमाविषयी. आणि मला ही पण खात्री आहे की 10 फेब्रुवारीपासून व्हॅलेंटाईन्स डे साजरा करायला सुरुवात करणार आहेत लोकं आणि या सिनेमाला भरभरून प्रतिसाद आहे. सर 2013 ही फिल्म तुम्ही करण्याचं मनात घेतलं होतं आणि आता येते येते रिलीजला काय भावना आहेत नेमक्या आणि स्टोरीबद्दल काय सांगा? अरे माझ्या भावना काय, मी स्वप्नच बघतोय आणि माझं स्वप्नपूर्ती ह्या माणसामुळे झालेली आहे. आणि आमचे मित्र प्रवीण तरडे असतील किंवा सगळे कलाकार मंडळी तंत्रज्ञ ह्यांनी माझं स्वप्न साकार केलं आहे. सगळ्यांनी जान दिली आहे ह्या चित्रपटाकरता, म्हणजे जीव ओतून काम केलं आहे. तर म्हणजे माझ्याकरता खरंच ही लोकं सर्वात जास्त महत्त्वाची आहेत आत्ताच्या ह्या काळात. जेव्हा तुमची भेट झाली या चित्रपटाबद्दल चर्चा झाली काय बोलणं झालं त्याबद्दल काय सांगताय? स्टोरी ऐकल्या ऐकल्या म्हणजे वन लायनर आणि स्क्रिप्ट बघितल्या बघितल्याच ते म्हणाले नो वी आर डुईंग दिस फिल्म. तर माझ्याकरता म्हणजे इतके वर्षाचं ते स्वप्न होतं, ती हुरहुर होती की होईल की नाही. पण ज्या प्रकारे ते हसत होते स्क्रिप्ट ऐकताना तेव्हाच असं कुठेतरी वाटत होतं की हे करतील ही फिल्म आणि तसंच झालं. ॲज अ DOP म्हणून या चित्रपटादरम्यान शूटिंग दरम्यान काही चॅलेंजेस आले त्याबद्दल काही सांगताय? हो खूप, ह्याच्यात एक्स्ट्रीम स्पोर्ट्स आहेत आणि उत्तराखंड हे जरी ब्युटिफुल असलं तरी वेदर खूप वेगवेगळ्या इमिडिएट चेंज होत असतं. तर पावसात आमचे काही दिवस म्हणजे अर्धा अर्धा दिवस वाया गेला. पण तरीसुद्धा मी म्हणतो ना की हे ॲक्टर्स म्हणजे अख्खी जिंगबँग, जसं सरांनी सांगितलं जिंगबँग आणि काय म्हणतात अमे आणि वैदे, ते म्हणजे आम्ही 12-12 तास कंटिन्युअस कामाने झपाटलेलो होतो. आणि वेदर जरी असेल तरी त्या सगळ्यावर मात करून आम्ही हा चित्रपट केला. जग्गू आणि जुलियट म्हणजे वैदे आणि अमेची केमिस्ट्री, तुम्हाला जसं इमॅजिनेशन तुम्ही केलं होतं तशाच पद्धतीनं झालं आहे? त्याच्याही पेक्षा जास्त, कारण ज्या प्रकारे मी जग्गू बघितलेला तसा तंतोतंत त्याने केला आहे. आणि जुलियट जी बिंदास बॅकपॅकर्स कसे असतात, मी भरपूर अनुभव घेतला आहे या अशा कॅरेक्टर्सचा. तर ती जशी माझ्या मनात होती तशीच्या तशी तिने उतरवली आहे त्याच्यात. सर काय नेमक्या भावना आहेत आणि ही जी फिल्म येते आहे जग्गू आणि जुलियट, तुमचं कनेक्शन नेमकं कसं आहे त्याच्याशी? नाही कनेक्शन म्हणजे एकतर महेश सोबत कनेक्शन मुळशी बॅटनपासून आहे, म्हणजे DOP डिरेक्टर आणि ह्या फिल्ममध्ये हे यांनी मागच्या फिल्ममध्ये हे डिरेक्टर होते, ह्या फिल्ममध्ये हे ॲक्टर आहेत, तर दोन्ही कनेक्शन एकत्रच आहे आणि एक चांगले मित्र आणि चांगले मित्र आहेत आम्ही. आणि याच्यात मेन ऑब्व्हियसली महेशने जेव्हा स्क्रिप्ट सांगितली तर म्युझिक कोण करणार खूप मोठं चिन्ह होतं ते. आणि माझे जे बंधू आहेत अजय अतुल त्यांना मी सांगित फोन केला आणि महेश होता त्या दिवशी, मी फोन करून सांगितले ही फिल्मची म्युझिक तुम्हीच करणार, हे नो हे प्रश्न नाही, तुम्ही स्क्रिप्ट ऐका नाही ऐका नो हे प्रश्नच नाही. आणि त्यांनी पण ते शब्द ठेवला आणि म्युझिक केलं. आणि टिपिकल म्हणजे सैराटला 7-8 वर्ष झाली, त्याच्यानंतर एक रोमॅन्टिक म्युझिक जे आहे अजय अतुलकडनं आणि अजय अतुल म्युझिकल याच्यात तुम्हाला एक वेगळा अजय अतुल म्युझिकल दिसेल जे टिपिकल अजय अतुल म्युझिकल नाही. आणि चांगली लोकांनी 10 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन्स वीक आहे, सर्वांना आपलं फर्स्ट लव असेल वेदर विथ गर्लफ्रेंड वाईफ मदर फादर ब्रदर सिस्टर जी आहे ती आठवण ह्या फिल्ममधनं त्यांना दिसेल. स्वतःचं आयुष्य स्वतःचं लाईफ किंवा स्वतःचं लव या फिल्ममधनं दिसेल. तर सर्वांना मी विनंती करेल की 10 फेब्रुवारीला जाऊन फिल्म बघून भरपूर प्रेम द्या. प्रवीण सर तुमचाही छोटासा रोल आहे याबद्दल काय सांगाल तुमच्या रोल? काही नाही, महेश सर पुनीतजी यांच्यासाठी या सिनेमात काम केलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यातली गोष्ट, जी कॅरेक्टर आलेली आहेत छोटी छोटी ती उगाच आलेली नाहीत, खूप मोठी फिलॉसॉफी आहे त्यामागं. आणि जग्गू अँड जुलियट ही व्हिज्युअल ट्रीट असणार आहे,
व्हिज्युअल ब्रेक असणार आहे. मागचे काही वर्षात आपण जे सिनेमे पाहतो आहे मराठीत त्यात कम्प्लीट व्हिज्युअली तुम्हाला वेगळ्या जगात घेऊन जाणारा हा चित्रपट असेल. त्यामुळं हा चित्रपट 10 फेब्रुवारीला पहा. तरुणाईला तर माझं असं सांगणं आहे की त्यांनी त्यांचा व्हॅलेंटाईन डे हा चित्रपट पाहून साजरा करावा, कारण प्रेमाची देवाणघेवाण आणि प्रेमाला वयाचं बंधन नसतं ह्या सगळ्या गोष्टी सांगणारा ह्या चित्रपटात तुम्हाला कथेमध्ये दिसेल. धन्यवाद सर आमच्याशी केलेल्या बातचीतीबद्दल आणि तुमच्या या आगामी चित्रपटासाठी खूप खूप शुभेच्छा.